मित्र हो, जातीव्यवस्थेचा अभ्यास हा तसा एक किचकट विषय आहे, परंतु अनेक समाजशास्त्रज्ञांनी, संशोधकांनी, अभ्यासकांनी यावरती वेळोवेळी काही ना काही लिहिलेलं आहे. भारतातल्या जातीव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 पहिल्यांदा जातीव्यवस्थेवरचा पहिला निबंध अमेरिकेच्या गोल्डन वायझरच्या मानववंशशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये वाचला होता, आणि तेव्हापासून जातीव्यवस्थेची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो शोधनिबंध आहे तो शोधनिबंध अमेरिकेमध्ये न्यू नॉलेज या नावाने प्रसिद्ध देखील झाला. अमेरिकेमध्ये बरीचशी चर्चा झाली. त्याचं कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निबंधामध्ये जातीव्यवस्थेचा आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे, मग ते केतकर असतील, रिसले असतील, नेसफील्ड असतील, तर या सगळ्या शास्त्रज्ञांचे अभ्यासाचे जे पुरावे आहेत किंवा त्यांनी जे अभ्यास मांडलेला आहे तो कसा कच्चा आहे, तो कसा अर्धवट आहे, याचं विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या निबंधामध्ये केलं होतं. आणि ही सगळी मोठी मोठी जे समाजशास्त्रज्ञ होते, या समाजशास्त्रज्ञांचा अभ्यासच कच्चा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 25व्या वर्षी अमेरिकेमध्ये सांगत होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीव्यवस्थेचा जो अभ्यास आहे तो जातीव्यवस्थेचा अभ्यास पुन्हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतही गेला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं विश्लेषण वेळोवेळी केलेलं आहे. एकदम खालच्या जातीचा संशोधन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शूद्रांचा अभ्यास करत असताना त्यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं बरंचसं विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संबंध लेखनामध्ये केलेलं आहे. आणि ही जातीव्यवस्था कशी निर्माण झाली हे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये ही जातीव्यवस्था कशा पद्धतीनं संपवता येऊ शकते याचं देखील विश्लेषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीव्यवस्थेचा जेवढा अभ्यास होता तेवढा अभ्यास आतापर्यंत कोणीही केलेला नाही हे तितकंच मान्य करावं लागतं. नंतरच्या काळामध्ये शंकरराव खरातांनी महाराष्ट्रातील महारांचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलं, तेही जातीव्यवस्थेवरचं सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणून अभ्यासलं जाऊ लागलं. अशी बरीचशी पुस्तकं आतापर्यंत वाचत आलेलो आहेत आपण, केतकरांची असतील, रिसलेनची असतील, नेसफील्डची असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असतील, शंकरराव खरातांची असतील, असा बराचसा जातीव्यवस्थेचा अभ्यास आतापर्यंत झालेला आहे. परंतु अशामध्ये एक नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, आणि ते पुस्तक आहे मराठा समाजशास्त्रीय वास्तव या नावाने हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे जे लेखक आहेत हे लेखक आहेत डॉक्टर दादो काचोळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, आणि हे पुस्तक बरंचसं मोठं आहे, जवळपास 654 पानांचं हे पुस्तक आहे. आणि त्यांनी या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या जातीव्यवस्थेच्या अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रामधल्या इतर ज्या काही जाती आहेत त्या जातींचा देखील अभ्यास त्यांनी केलेला आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये मराठा राजपूत आहेत किंवा राजपूत मराठा आहेत त्यांचा अभ्यास आहे, महाराष्ट्रातल्या महारांचा अभ्यास आहे, मातंग समाजाचा अभ्यास आहे, बऱ्याचशा जाती म्हणजे वंजारी, धनगर, कुणबी, सोनार, ह्या सगळ्यात ज्या जाती आहेत एकदम छोट्या जातीपासून ते सगळ्यात मोठ्या म्हणजे बहुसंख्याक असलेल्या जातीपर्यंतचं संशोधन त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. पण काही महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी या पुस्तकामध्ये नोंदवलेले आहेत. त्यांनी एक महत्त्वाचा निष्कर्ष या पुस्तकामध्ये नोंदवलेला आहे, तो म्हणजे एकाच वंशाच्या लोकांचे सामाजिक विभाजन म्हणजे जातीव्यवस्था आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता जर आपण ह्या स्टेटमेंटकडे आलो तर ही जी सगळी जातीव्यवस्था आहे ही सगळी जातीव्यवस्था इथे कोलमडते, कारण त्यांचं म्हणणं आहे की ही जी सगळी जातीव्यवस्था आहे ह्या जातीव्यवस्थामध्ये जेवढ्या काही जाती आहेत ह्या सगळ्या जाती एकाच वंशाच्या आहेत. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, तर जातीव्यवस्था काय आहे, तर जातीव्यवस्था हे एकाच वंशाच्या जातीचे सामाजिक विभाजन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि प्रामुख्याने त्यांनी एक बोल्ड स्टेटमेंट या पुस्तकामध्ये केलेलं आहे, आणि ते बोल्ड स्टेटमेंट हे आहे की या महाराष्ट्रामधल्या मराठा, महार आणि ब्राह्मण हे एकाच वंशाचे लोक आहेत. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मराठा आणि राजपूत ह्या काही वेगवेगळ्या जाती नाही आहेत, तर ते एकाच वंशाचे आहेत. अर्थातच हे स्टेटमेंट थोडंसं लांब होऊ शकतं की मराठा, महार, ब्राह्मण, राजपूत हे जी काही सगळी लोक आहेत ह्या सगळ्या लोकांचा वंश एकच आहे. आणि या वंशाची शुद्धता परखत असताना आपल्याला माहिती आहे की केतकऱ्यांनी सांगितलं की इथं रक्ताचं संक्रमण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळं कुठलंही रक्त हे शुद्ध नाही आहे. कुठलाही माणूस असा दावा करू शकत नाही की आमचा वंश शुद्ध आहे, कारण केतकरांनी सांगितलं की इथं रक्त संक्रमण झालेलं आहे. आणि त्याचंही विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे काचोळे सरांनी. त्यांनी याच्या पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की ही जी काही सगळी विभागणी आहे ही सगळी विभागणी ही कामावरून झालेली आहे.
म्हणजे तुम्ही कोणतं काम करता यावरून तुमची जात ठरलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं म्हटलेलं होतं की ही फक्त श्रमाची विभागणी नाही आहे तरी श्रमिकांची देखील विभागणी आहे. आणि कासोळे सर ज्या पद्धतीनं म्हणत आहेत की ही जी काही सगळी विभागणी आहे ही विभागणी त्यांच्या कामावरून झालेली आहे. आणि पुढे जाऊन जर त्याचे वडील एखादा व्यवसाय करत असतील तर तोच व्यवसाय त्याच्या पुढच्या पिढीला देखील मिळालेला आहे. अर्थातच त्याच्या व्यवसायावरून त्याची पुढची जात ठरत आलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था अनैसर्गिक आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की वर्ग सगळ्याच समूहामध्ये आहेत. तुम्ही जर युरोपमध्ये गेलात किंवा अगदी प्राचीन कालखंडामध्ये ग्रीकमध्ये जरी गेलात तर तिथं तुम्हाला वर्ग असलेले पाहायला मिळतात. तिथं कुठले वर्ग होते तर तिथं बुद्धिमान वर्गाला पहिला वर्ग म्हटलं जायचं. त्याच्यानंतर जो व्यापारी वर्ग आहे त्याला दर्जा होता किंवा साहसी वर्ग होता. आणि या तिन्ही वर्गामध्ये जो बसत नव्हता त्याला गुलाम असं म्हटलेलं होतं. अर्थातच चार वर्ग तिथंही होते. कुठले होते? बुद्धिमान वर्ग, साहसी वर्ग, लालची वर्ग ज्याला व्यापारी वर्ग म्हटलं गेलं, आणि नंतर मग ह्याच्यात कुठलाच बसत नसेल तर तो गुलाम होता. परंतु हे सगळं तिथं कसं होतं तर ते अनैसर्गिक नव्हतं, तर त्याच्या बुद्धीवरून त्याचा दर्जा ठरत होता, त्याच्या गुणावरून त्याचा दर्जा ठरत होता. पण भारतामधली जाती व्यवस्था ही त्याच्या बुद्धीवरून किंवा त्याच्या गुणावरून ठरत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला हे सगळं अनैसर्गिक आहे असं म्हटलं. आणि मग त्याचं विश्लेषण जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला ह्या पुस्तकांचाही आधार घ्यावा लागतो की या पुस्तकामध्ये देखील त्यांनी हे सगळे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय कशा पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आले याचं विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. जातीचा उदय कसा झाला, कुठल्या जातीला कशा पद्धतीनं ओळख निर्माण झाली, हे सगळं त्यांनी याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि प्रत्येक जातीच्या प्रथा, परंपरा, रूढी, त्यांचं रहनसहन, खानपान ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण लिहिलेलं होतं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण 26 प्रकरणामध्ये आहे. आणि पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे भाषण रूपाने लिहायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी संक्षिप्त केलेलं आहे. पण त्याचं जर विस्ताराने वाचायचं असेल तर आपल्याला अनेक संदर्भ कलेक्ट करावे लागतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं त्यातलं एक एक चॅप्टर म्हणजे एक एक पुस्तक आहे असं गृहीत धरावं लागतं, कारण त्याला अनेक संदर्भाचे धागे आपल्याला जोडता येऊ शकतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये ते सगळे होते आणि म्हणूनच त्यांनी त्याला एकदम शॉर्ट केलेलं आहे. पण त्याला विस्ताराने वाचायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक एक आधार ठरू शकतं. आणि म्हणूनच हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. पण या पुस्तकामध्ये जे दावा केलेला आहे तो दावा आहे की हे जे सगळे जातीव्यवस्था आहे या जातीव्यवस्थेमधले सगळेच लोक हे एकाच वंशाचे आहेत, त्यांचा एक समान वंश आहे. आणि म्हणून हे एकाच वंशाचं विभाजन आहे, सामाजिक विभाजन आहे, आणि त्याच्यामधून ही जातीव्यवस्था निर्माण झालेली आहे असं या लेखकांचं म्हणणं आहे. आता हे पुस्तक वाचल्यानंतर काय होईल असा एक प्रश्न आहे की कशासाठी हे पुस्तक वाचायचं. तर या पुस्तकामध्ये लेखकाने असं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीला जातीचा अभिमान आहे, जातीचा गर्व आहे, किंवा जातीचा स्वाभिमान आहे, किंवा जे काही आपल्या जातीच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये अतिशय जास्त असं गदगदून भरलेलं आहे, ते जर सगळंच गाळून पाडायचं असेल तर हे पुस्तक वाचायचं आहे. कारण हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या जातीमधचा तुम्हाला असलेला गर्व, तुमचा असलेला अभिमान हा सगळाच गळून पडतो. आणि म्हणून हे पुस्तक वाचलं पाहिजे. खरंतर या पुस्तकामध्ये बरंचसं काही आहे, बोलण्यासारखंही बरंचसं काही आहे, पण व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी सगळं विश्लेषण याच्यामध्ये करणार नाही आहे. पण हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अलीकडच्या काळामध्ये जातीव्यवस्थेवरती केलेलं एक प्रभावी भाष्य आहे. आणि म्हणून हे भाष्य जर तुम्हाला वाचायचं असेल आणि आपल्या मित्रांच्या किंवा आपल्या आजूबाजूंच्या शेजाऱ्यांच्या मनामध्ये जर जातीचा अभिनिवेश असेल, गर्व असेल, किंवा अतिशय काहीतरी जात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं त्याला वाटत असेल तर त्याच्या हातामध्ये पुस्तक नक्की द्या. त्याचा अभिनिवेश, त्याचा गर्व, जातीचा जो स्वाभिमान आहे तो सगळा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. कारण जातीव्यवस्था काहीच नाही आहे. आपल्याला माहिती आहे की जातीव्यवस्था म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जातीव्यवस्था हे तुमच्या गुलामीचं माध्यम आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथला प्रत्येक व्यक्ती जो जातीव्यवस्था मानतो तो प्रत्येक व्यक्ती गुलाम आहे, परंतु आपल्या गुलामीचा दर्जा समान नाही आहे. फक्त आपल्या गुलामीचा दर्जा हा थोडा स्टँडर्ड आहे काही काही लोकांचा, म्हणून त्यांना वाटतं की आम्ही थोडेवरचे आहेत. पण आम्ही थोडेवरचे आहेत म्हणत असताना देखील तुम्ही गुलाम आहेत हे मात्र तुम्ही मान्य करत नाही आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जातीव्यवस्थेला मानणारा प्रत्येक व्यक्ती गुलाम आहे, फक्त त्याचा दर्जा समान नाही आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जातीव्यवस्थेचं विश्लेषण तर वाचणं खूप गरजेचंच आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जातीव्यवस्थेवरचा जर सगळ्यात चांगला अभ्यास तुम्हाला वाचायचा असेल तर मराठा समाजशास्त्री वास्तव हे डॉक्टर दादो काचोळीस यांचं पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर मी या पुस्तकाचा तुम्हाला पत्ता सांगतो. हे पुस्तक कैलाश पब्लिकेशन्स औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. त्यांचं कार्यालय हे
औरंगपुरा येथे आहे. तुम्ही त्यांच्या कार्यालयामधून किंवा इतर जे कोणी बुकस्टॉलवाले आहेत त्यांच्याकडून हे पुस्तक कलेक्ट करू शकता आणि हे पुस्तक वाचू शकता. पण हे पुस्तक एकदा नक्की वाचा. पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा मी सांगतोय, मराठा समाजशास्त्रीय वास्तव, लेखक डॉक्टर दादो काचोळे, प्रकाशक कैलास प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर. या पुस्तकाची नक्कीच मागणी करा. तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, पिनकोड आणि आपला फोन नंबर द्यायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.